या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, एप्रिल 2021 मध्ये आम्ही रोड आयलंड या अमेरिकेतल्या साधारण कोस्टल भागात असणाऱ्या राज्यात गेलो होतो, ट्रीप केली होती. आणि बाहेरचा निसर्ग बघता बघताच इथे आम्ही जे घर भाड्याने घेतलं होतं तिथेही आमची मजामस्ती चालू होती. बऱ्याचशा अँटिक गोष्टी इथे आहेत, काही गेम्स इथे आहेत, त्यामुळे ती वेगळी मजा या घरामध्ये आम्ही यावेळेस अनुभवली. आज या ट्रीपचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे आम्ही न्यू जर्सीला जाता जाता रोड आयलँडची राजधानी प्रॉव्हिडन्स इथे जाणार आहोत. असेल तर दुसरं काय पाहिजे. कोणत जशी मोठीच्या मोठी घरं असतात तसं मोठं घर आहे हे एकदम. आतून तर आपण बघितलंच, बाहेर पण त्याचा परिसर केवढा मोठा आहे हे मी आता तुम्हाला दाखव. हा सगळा बाहेरचा परिसर आहे, इथला जे बॉर्डर जी दिसतीये फेन्स, तो सगळा एरिया यांचाच आहे. स्विमिंग पूल आहे इथे, आता थंडीमध्ये तो त्यांनी बंद ठेवला होता, उन्हाळ्यात कदाचित तो पण उघडतील. इथे जे मरणोत्तर पुरण्याची पद्धत आहे तर तसं तिथे समोर एकाची ग्रेवयार्ड पण, म्हणजे ग्रेव पण आहे तिथे समोर. आणि हा सगळा परिसर यांचाच आहे, एवढं मोठं आहे हे सगळं. मेंटेन करायला किती वेळ लागत असणार. आणि मला वाटतं या घरात नुसतं वरून खाली खालून वर असं 4 चक्रा मारल्या तरीसुद्धा खूप व्यायाम होईल. पक्षी येतात, मस्त आवाज येतोय पक्ष्यांचा, ऐकूयात. एकंदरीतच इथले लोक खूप हौशी असतात असं मला वाटतं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये असे बर्ड फीडर्स झाडांवर बऱ्याच ठिकाणी लावलेले दिसतात, ज्याच्यामध्ये पक्ष्यांसाठी अन्न ठेवलं जातं. आणि मग वेगवेगळे अँग्री बर्ड्स वगैरे असे पक्षी इथे सर्रास बघायला मिळतात. तर ह्या घरामध्ये सुद्धा अशी अरेंजमेंट केलेली आहे. आणि सनरूफ जे यांचं आहे, म्हणजे आतल्या बाजूला बायनॅक्युलर वगैरे अशी सगळी त्यांनी ठेवलेली आहे की या सोफ्यावर बसून तुम्ही आरामात त्या बायनॅक्युलरनी पक्षी निरीक्षण करू शकता. आणि गंमत म्हणजे त्याच्या शेजारी त्या टेबलवर जे आहे ती वेगवेगळ्या प्रकारची घरटी त्यांनी ठेवली आहेत. म्हणजे पूर्ण अगदी जंगलातला माहोल बनवल्यासारखं त्यांनी हे बनवलं आहे. आणि तुम्ही ज्यांना पक्षी बघण्याची आवड आहे ते हे नक्की एन्जॉय करू शकतात. शिवाय टेबलवर तुम्हाला डाव्या हाताला पक्ष्यांची माहिती असणारं एक पुस्तक पण दिसेल, बर्ड्स. मी गेल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या घरामध्ये प्रत्येक खोलीमध्ये अनेक पुस्तकं आहेत. आणि स्वयंपाकघरामध्ये किचन रिलेटेड, रेसिपी रिलेटेड पुस्तकं, हॉलमध्ये वेगवेगळ्या विषयांची, त्यानंतर सगळ्या बेडरूम्समध्ये वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं या घरामध्ये आहेत. एखादा अख्खा जंगलातला ट्रेक असल्यासारखा एवढा यांचा परिसर आहे या घराचा. सगळा परिसर त्यांचाच आहे. मागे ट्रेल दिसतोय, तो ट्रेल पण या घराचाच एक भाग आहे. एवढा परिसर सगळा साफ करायला आणि मेंटेन करायला किती वेळ लागत असेल. पण एक काहीतरी पार्ट आहे घराचा. आ घर बहुत सरस से गैस है, पर अपने पास पैसे नहीं है. But I want to stay here. या ट्रीपमध्ये असे छोटे छोटे व्हिडिओ क्लिप्स काढायचा छंद आम्हाला लागला होता. आणि प्रथेप्रमाणे फोटो काढून आम्ही प्रोव्हिडन्स या ठिकाणी प्रयाण केलं.
राज्य बदलली की इथं ट्रॅफिक लाईट्स वगैरे अशा सिस्टम्स पण बदलतात. NJ मध्ये असे लाईट्स नाही आहेत ना, म्हणजे इथे पिवळी बॉर्डर आहे त्या सिग्नलला, तसं नाही आहे. एक गोष्ट मात्र कॉमन आहे, अशा उंचाच्या उंच इमारती मात्र दिसतात कुठल्याही USA च्या कुठल्याही राज्यात गेल्यानंतर कुठल्याही शहराच्या ठिकाणी. रोडलँडची राजधानी म्हणजे प्रोव्हिडन्स या शहरामध्ये आत्ता आम्ही आलेलो आहोत. आणि जसं सगळ्याच इथल्या सगळ्याच राज्यांच्या राजधान्या जशा असतात तसंच हे आहे. असं एखाद्या शहरातल्या ठिकाणी जसं इथे असतं की सगळे बेंचेस लावलेले, त्याच्यानंतर सगळेजण बसलेले आहेत, मोठा रस्ता, एखादा वॉटरफ्रंट, असं सगळं इथे आहे. आणि त्याच्यामुळे मस्त असा परिसर आहे. गर्दी सध्या तरी काहीच नाही आहे. प्रॉव्हिडन्स नदीच्या टोकाला हे शहर वसलेले आहे आणि त्याचा पुरेपूर वापर यांनी पर्यटनासाठी करून घेतलेला आहे. म्हणजे हे जे डाऊनटाऊन किंवा शहराचा भाग आहे त्याच्या मध्यभागातून हे पाणी वाहतं आहे आणि त्याच्या आजूबाजूंनी फिरण्याची अशी मस्तपैकी व्यवस्था केलेली आहे. बाजूला साईडवॉकवर बेंचेस बसवलेले आहेत की तुम्ही तिथे काही घेऊन येऊन कुठल्या हॉटेलमधून किंवा तुमच्याबरोबरचं अन्न घेऊन येऊन तुम्ही तिथे बेंचवर बसून एन्जॉय करू शकता. '1963 साली शोध लागलेलं असं हे USA मधलं सर्वात जुनं शहर आहे आणि त्याचबरोबर औद्योगिकीकरण झालेलं USA मधलं सगळ्यात पहिलं शहर आहे असं मला वाचायला एका ठिकाणी मिळालं. हे शहर इथल्या टेक्सटाईल इंडस्ट्री आणि त्याकरता वापरल्या जाणाऱ्या मशीन टूल्स म्हणजे उपकरणांसाठी ओळखलं जातं. अरे म्हणजे हे तर अमेरिकेतलं सोलापूर आहे आणि समोर विंड एनर्जी तुम्हाला दिसत असतील, विंड मिल्स. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं सोलर एनर्जीचा वापर करण्यासाठी सोलर पॅनल्स लावले होते आणि आज इथे बघायला मिळतं आहे की या मोठमोठ्या पवनचक्क्या इथे लावलेल्या आहेत वाऱ्याचा वापर करून वीज निर्मिती करण्याकरता. आत्ता मात्र हे शहर 8 मोठी हॉस्पिटल्स आणि 7 उच्च शिक्षण देणाऱ्या इन्स्टिट्यूट्स यासाठी प्रसिद्ध आहे आणि ब्राऊन युनिव्हर्सिटी त्याच्यापैकीच एक आहे, म्हणजे एक फेमस युनिव्हर्सिटी आहे. आम्हाला जास्ती वेळ आत्ता नाही आहे कारण आम्हाला पुढे न्यूजर्सीपर्यंत जायचं आहे आणि त्याच्यामुळे हा थोडासा फेरफटका मारून आणि इथे पोटपूजा करून आम्ही लगेच न्यूजर्सीकडे जायला निघणार आहोत. मस्त वाटतंय असं पाण्याच्या शेजारून साईडवॉकवरून चालत जाताना, आजूबाजूला मोठ्या उंच अशा इमारती आहेत ते सगळं दृश्य बघताना. आणि डाव्या हाताला माझ्या बरेचशी रेस्टॉरंट्स आहेत इथे आणि त्यांनी समोरच्या त्यांच्या ग्राउंडमध्ये बऱ्याचशा बसण्याची अरेंजमेंट केलेली आहे आणि त्याच्यामुळे हे वॉटरफ्रंट बघत, हे पाणी बघत मस्त जेवणाचा आस्वाद घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि एकंदरीत छान परिसर आहे. या ट्रीपमध्ये मास्कचा अजून एक वापर आम्हाला समजला आहे. थंडीपासून बचावाकरता ह्या मास्कचा वापर आम्ही बहुतेक सगळ्या या ट्रीपमध्ये केलेला आहे. म्हणजे आजूबाजूला कोणी नसेल तरी पण आम्ही मास्क लावत होतो कारण त्याच्यामुळे थंडी वाजत नव्हती. Thank you.
माय गॉड, झगड़ा लगा दिया तुमने तो। चलो बाय बाय पक्ष्यांनो, बाय बाय प्रॉविडन्स रिव्हर। कितीही छान वाटत असेल या शहरात थांबणं, तरी सुद्धा पटकन लवकर निघालं पाहिजे कारण रात्रीच्या आत आम्हाला न्यूजर्सीमध्ये पोचायचं आहे। ही होती आमची छोटीशी रोड ट्रिप रोड आयलंड या राज्यातली। अशाच वेगवेगळ्या राज्यातली वेगवेगळी शहरं आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून बघायची आहेत आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत हे पण बघायचं आहे। त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकात, नोटिफिकेशनचं बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ मी अपलोड करीन तो तुम्हाला लगेच मिळेल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अच्छा।